चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाईफिंग झालेली आहे. दादांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावर मी शाईफिंग झाला समजतो. अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची गोष्ट आहे. खरं म्हणजे त्यांच्या वाक्यातला एखादा शब्द चुकला असेल तरी त्या वाक्याचा आशय घेतला पाहिजे. आणि माध्यमांनाही माझी विनंती आहे की पूर्ण वाक्य दाखवून वाक्याचा आशय न दाखवता केवळ चुकलेला शब्द दाखवणं हे योग्य नाही आहे. अर्थात मी काही माध्यमांना दोष देत नाही, पण मला असं वाटतं की जे लोक अशा प्रकारचं कृत्य करतायत, आंदोलन करतायत, त्यांनी ते वाक्य नीट ऐकलं पाहिजे, त्याचा आशय समजून घेतला पाहिजे. आणि जे जो शब्द खटकणारा शब्द आहे त्याबद्दल त्यांनी खुलासाही केला आहे, माफी मागितली आहे, सगळं केलं आहे, त्यानंतर अशा प्रकारे टार्गेट करणं हे अतिशय चुकीचं आहे. चंद्रकांत दादांचं वक्तव्य एवढंच होतं की आज लोक अनुदानाच्या मागे लागतात, पण त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांनी सरकारच्या अनुदानाच्या मागे न लागता जनतेतनं पैसा उभा करून शिक्षणाची व्यवस्था उभी केली. त्यामुळे मला असं वाटतं हा आशय लक्षात घेतला पाहिजे आणि अशा प्रकारचे चुकीच्या पद्धतीनं टार्गेट करणं हे अतिशय अयोग्य. उद्धव ठाकरेंचं विधान आहे की सीमा प्रश्न जर सोडवता येत नसेल तर समृद्धी मार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याचा काही अधिकार नाही. मला असं वाटतं की सीमा प्रश्न कालच तयार झाला आणि आमचं सरकार हे जे 6 महिन्यापूर्वी आलं त्यामुळे सीमा प्रश्न तयार झाला आहे. अशा प्रकारचे वक्तव्य हे या ठिकाणी देणं चाललेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की आपणही होतात 2.5 वर्ष, काय केलं सीमा प्रश्नाचं, कुठली केस आपण लावून घेतली, काय त्या संदर्भात एकतरी प्रगती केली का? वर्षानुवर्ष चालला आहे, गंभीर आहे, त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात केस चाललेली आहे आणि यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नावर कधी राजकारण झालं नाही. आम्ही अनेक वर्ष विरोधी पक्षामध्ये होतो, तिकडे कर्नाटकामध्ये आमच्या मराठी बांधवांवर अन्याय झाला, लाठीचार झाला, सगळे एकत्रितपणे विधानभवनामध्ये पक्षाचा विचार न करता एकत्रित येत होतो, एकमेकावर बोटं दाखवत नव्हतो. पण हे मात्र नरेटिव्ह तयार करण्याचं काम आजकाल चाललेलं आहे. मला असं वाटतं सीमा प्रश्नाच्या गंभीरतेपेक्षा त्याच्यावर किती जास्त राजकारण करता येईल हा प्रयत्न चालतो. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आज ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही अमित शहांना भेटले असले तरी आम्ही आमची भूमिका बदलणार नाही. आम्ही ते त्यांची भूमिका बदलणार नाही, आपण आपली भूमिका बदलणार नाही. त्यामुळे यातनं एकतर चर्चेतनं मार्ग निघेल किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयात मार्ग निघेल, कारण गेल्या 60 वर्षात त्यांनी भूमिका बदलली नाही आणि आपणही भूमिका बदलली नाही आहे. त्यामुळे ते काही फार नवीन सांगतात आणि शोध लावतात असं काहीच नाही. मुंबईचं स्टेटमेंट असं आहे की अमित शहांना भेटले तरी काही फरक पडत नाही, कर्नाटकाची बाजू न्यायालयात भक्कम आहे, महाराष्ट्राची बाजू त्यापेक्षा भक्कम आहे. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकाला बाजू मांडण्याचा अधिकार आहे, ते त्यांची बाजू मांडतील, आम्ही आपली बाजू मांडू. आम्ही बाजू मांडतोय याचा अर्थच आम्हाला वाटतं ती भक्कम आहे, पण न्यायालयावर सोडूया ना कोणाची बाजू भक्कम आहे या संदर्भात वाद करण्याचं कारण काय. कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील देखिए, ये बहुत ही दुर्दैवी घटना है. चंद्रकांत पाटील जी ने जो बात कही थी उसका आशय समझना चाहिए था, उसमें के किसी शब्द के ऊपर विवाद हो सकता है, लेकिन उसका आशय ये था कि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी ने या कर्मवीर भाऊराव पाटील ने पाटील जी ने कभी भी सरकार से अनुदान मांगकर संस्थाएं नहीं चलाई. उन्होंने लोगों की शिक्षा की व्यवस्था समाज से पैसा खड़ा करके समाज के दानशूर लोगों को साथ में लेकर की, इतना ही वो कहना चाहते थे. लेकिन जानबूझकर एक प्रकार से उनके शब्द को पकड़कर इस प्रकार की घटना करना ये बहुत गलत बात. असं आहे की प्रोटोकॉल हा जो काही आहे त्या प्रोटोकॉलमध्ये अशा कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षाचं नाव, विरोधी पक्षनेत्याचं नाव हे टाकण्याचं प्रोटोकॉल नाही आहे. तो असता तर आम्ही निश्चितपणे टाकलंच असतं. यापूर्वी मी देखील विरोधी पक्षनेता होतो, मला कुठल्याच कार्यक्रमात बोलवलेलं नाही. ज्या कार्यक्रम म्हणजे जे प्रकल्प मी सुरू केले आणि संपवले अशा प्रकल्पाच्या उद्घाटनाला मला बोलवलेलं नाही. त्याच्यामुळे हा प्रोटोकॉलचा भाग आहे, बाकी विरोधी पक्ष नेते आले असते तरी आम्हाला काही अडचण नाही. पण कारवाईच्या बाबतीत जी अलीकडच्या काळात विधानं होत आहेत
सर्वांनीच विधान करताना अभ्यासपूर्ण आणि भान राखणं गरजेचं असं वाटत नाही का? भान राखणं गरजेचंच आहे, ते राखलंही पाहिजे, पण त्यासोबत विधानांचा आशय काय हा समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. आम्ही अशा प्रकारची व्यवस्था जर उभी केली की त्यातला एखादा शब्द पकडून आम्ही आशय विसरलो तर एक प्रकारे त्या महान लोकांनी जे केलेलं कार्य आहे त्या कार्यावरही आम्ही प्रश्नचिन्ह उभं करू. म्हणून मला असं वाटतं निश्चित बोलताना भान ठेवलं पाहिजे पण त्या विषयाचा आशय देखील समजून घेतला पाहिजे, हे महत्वाचं. थँक्यू. समृद्धी महामार्गावर